यंदा जी ट्वेंटी परिषदेचा मान भारताला मिळालाय महाराष्ट्रामध्ये प्रमुख शहरांमध्ये जी ट्वेंटी परिषदेच्या बैठका होत आहेत आणि या निमित्त विविध शहरांची डागडुजी केली जाते जी ट्वेंटी परिषदेच्या पाहुण्यांसाठी खास मेजवानी ही आयोजित केली जाते नागपूरमध्ये वीस ते बावीस मार्चच्या दरम्यान जी ट्वेंटी परिषदेची एक बैठक होणार आहे आणि या निमित्त विदेशी पाहुण्यांसाठी विदर्भीय खाद्य संस्कृतीची विशेष मेजवानी असेल नागपूरच्या सावजी चिकन मटणपासून अस्सल वराडी चटणी वांग्याचं कच्चं भरीत पाटोळी भाजी पुरणपोळी खवापुरी गोळा भात यासारखे एकूण सदुसष्ट पदार्थ तयार करण्यात येणार आहेत आणि याची जबाबदारी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्यावर देण्यात आली आहे या खास मेजवानी संदर्भात शेफ विष्णू मनोहर यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी विष्णूजी खरं तर तुम्ही अनेक उपक्रम राबवले आणखी एक महत्वाची जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे या निमित्तानं असे कोणते पदार्थ आहे जे विदेशी पाहुण्यांना तुम्ही या निमित्तानं खाऊ घालणार आहे एक तर जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन पदार्थ यामध्ये आहेत आणि त्यातल्या त्यात विदर्भाच्या पदार्थांचा भरणा आहे त्याच्यामध्ये मेथीचं आळणं आहे वांग्याचं भरीत आहे पाटोडी रस्सा शेवभाजी लंबी रोटी त्याच्यानंतर सावजी प्रकार आहेत सगळे म्हणजे व्हेज नॉनव्हेज याचबरोबर भंडारी भाटोरे त्याच्यानंतर भात गोळा भात भरडा भात ही सगळी मेजवानी त्याबरोबर मसाले भात सोलकडी इकडे तुमचे लसणाचे अक्षेप धिडं थालीपीठ हे प्रकार आणि त्याचबरोबर सगळ्या चटण्या म्हणजे आपल्या काराळाची चटणी जवसाची चटणी तिळाची चटणी हिरवा ठेचा लाल ठेचा पंचामृत हे सगळे प्रकार आहेत आणि गोडामध्ये म्हणाल तर मग शिव्याची खीर पुरणाची पोळी त्याच्यानंतर आपलं याचं सासव आहे तिकडलं काही कोकणातले घेतले काही पश्चिम महाराष्ट्रातले पदार्थ घेतले आणि एकूण या पदार्थांमध्ये हा विचार करण्यात आला की यामध्ये जवळपास आठ ते दहा मिलेट्सचा वापर केलेला आहे हां कारण हे सध्याचं मिलेट्स इयर आहे तर ते हे मिलेट्स म्हणजे काय नेमकं का, तृणधान्य काय त्याच्यातून काय मिळतं आपल्याला फायबर किती तर हे सगळं करण्यासाठी म्हणून प्रत्येक पदार्थाच्या तिथे एक क्यू आर कोड असेल आणि त्या क्यू आर कोडवर गेलं की तुम्हाला त्या पदार्थाची माहिती त्याच्यामध्ये काय काय का कंटेंट्स आहेत तो तयार कसा होतो हे सुद्धा पाहायला मिळेल पाहुण्यांना आणि वेगवेगळ्या वेग भाषांमध्ये विशेष करून आपण जर का सावजीचा विचार केला म्हणजे सावजी, के हो। सावजी संदर्भातला ज्या काही त्यांचे पदार्थ आहेत त्याचे थोडे तिखट असतात मग हो। विदेशी पाहुण्यांना डोक्यात ठेवून यांच्या तिखटांच्या चवीमध्ये कशाप्रकारे काही तुम्ही डोक्यात ठेवलं का त्या संदर्भात हो याच्यात कसं करतो आम्ही की ज्यांना तिखट खावं असं वाटतं किंवा मुळात आम्ही सांगणार की हे तिखटच आहे आणि एक बेसिक कसं असतं की हे तिखट आहे म्हणून खाल्लं तर ते जास्त तिखट लागत नाही तर त्याच्यामुळे दोन्ही चवी ठेवणार एक माइल्ड असेल आणि एक तिखट की ज्याला तिखट पाहिजे त्यांनी तो तिखटला बाजूचा रस्ता घेतला तर ते तिखट होईल असा त्या तो विचार केलेला आहे वेगवेगळ्या वैदर्भीय पदार्थांची वेगवेगळी व्हेरायटी या पाहुण्यांना ते खाऊ घालणार आहे त्यामुळे निश्चितच सर्वांचं लक्ष असणार आहे की नागपूर मधला जो विदेशी पाहुण्यांचा पाहुणचार होतो तो कशाप्रकारे होतो कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट